ही सुटका चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही काही दिवस राहतच असते, तर ही धाकधूक आहेच आहे, अर्थात आहे. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, प्रेक्षक त्यांना प्रतिसाद देत नाहीत, तोपर्यंत ही धाकधूक मनात राहते. हो, मी या बाबतीत आमचं गुरु शिष्याचं नातं आहे असं मी म्हणेन. तो फक्त माझा नवरा नाही, मी त्याची बायको नाही आहे, तर चित्रपटाच्या बाबतीत गुरु आहे आणि मी शिष्य आहे. ते पद्मविभूषण ज्यांना मिळालेलं आहे असे बाबासाहेब पुरंदरे, त्यांच्या सिद्ध हस्तलेखणीतून ही कादंबरी साकार झालेली आहे, कागदावर उतरलेली आहे. हा फक्त रागवणार कुणी नाही. अदरवाईज जेव्हा प्रवीण असतो मॉनिटरच्या मागे, तर कधी कुठून ओरडा बसेल, कारण तो काही बघत नाही बायको आहे का कोण आहे का स्त्री आहे, स्त्री दाक्षिण्य वगैरे असं काही ओरडण्याच्या बाबतीत काही नसतं. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. येत्या 11 तारखेला एक खरंच खूप गोड असा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे. चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे, चुकतोय मी, दिग्दर्शक नाही दिग्दर्शिका, स्नेहलताई आपल्यासाठी हा चित्रपट घेऊन येत आहे. आणि स्नेहलताई, मला सगळ्यात आधी तुला एक प्रश्न विचारायचा की 14 जुलैला ह्या चित्रपटाचा स्केड्यूल संपला, पूर्णपणे चित्रपट रॅपअप झाला आणि आता 11 तारखेला प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. स्वप्नपूर्ती वगैरे असतंच असतं, पण या महिन्यामधला जो धगधग आणि जो हे असतं ना की कसं होणार आहे, चित्रपट पूर्णपणे उत्तम झालाच आहे, पोस्ट प्रोडक्शन वगैरे सगळं होणारच आहे, पण ह्या दरम्यानचा जी गाडी असते की कधी पुढे मागे पुढे मागे पुढे मागे, आज सुटका मिळाली आहे की चला आज फायनली ट्रेलर झाला आहे आणि 11 तारखेला प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. नाही, ही सुटका चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही काही दिवस राहतच असते, तर ही धाकधूक आहेच आहे, अर्थात आहे. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, प्रेक्षक त्यांना प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत ही धाकधूक मनात राहते. बरं, तर स्नेहलताईला याआधी आपण सगळ्यांनी अभिनेत्रीच्या भूमिकेमध्ये बघितलंच आहे. आत्ताच एक नवाकोरा चित्रपट धर्मवीर तू चित्रपट आपल्या भेटीला आला, त्याच्यामध्ये स्नेहलताईंनी गीतकार म्हणून सुद्धा आपल्या समोर आले आहे. ह्या सिनेमामधून ते आपल्या समोर दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करत आहे, त्यातल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा गीतकार म्हणून येत आहे. किती भारी वाटतं. मी अशा अभिनेत्र्याची किंवा अशा दिग्दर्शकाची पत्नी आहे ज्यांनी दिग्दर्शकीय क्षेत्रामध्ये खरंच अटकेपार झेंडे लावलेत आणि त्यांनी जे मला शिक्षण दिलं आहे त्याचे मी आता धडे गिरवते. हो, मी या बाबतीत आमचं गुरु शिष्याचं नातं आहे असं मी म्हणेन. तो फक्त माझा नवरा नाही, मी त्याची बायको नाही आहे, तर चित्रपटाच्या बाबतीत गुरु आहे आणि मी शिष्य आहे. त्याच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं मी शिकत राहते. बरं, तर जसं ट्रेलरची सुरुवात झाली किंवा जसं मी सोशल मीडियावर बघत होतो तेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट तू आमच्यासाठी घेऊन येत आहे. एक बर्डनसुद्धा असतं त्यातल्या त्यात, एक असतं ना की खूप कमी लोक कादंबरी, आत्ताच्या काळामध्ये खूप कमी लोक कादंबरी वाचतात. आता तर मित्र बोलू की आमचंसुद्धा दुर्भाग्य आहे की आम्हाला ह्या सिनेमामधूनच कळणार आहे नाही नेमकं काय असणार आहे. एक कलाकार म्हणूनसुद्धा, एक वाचक म्हणूनसुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणूनसुद्धा तुझ्या सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? पद्मविभूषण ज्यांना मिळालेलं आहे असे बाबासाहेब पुरंदरे, त्यांच्या सिद्ध हस्तलेखणीतून ही कादंबरी साकार झालेली आहे, कागदावर उतरलेली आहे. कादंबरीच्या म्हणजे कादंबरी ज्या मोठ्या मोठ्या लेखकांच्या कादंबरी ज्या असतात ना, त्यांचं एक खूप छान असतं, त्यांची गोष्ट खूप छान असते. आत्ताचे जे नवीन येतात लेख आहे चांगले आहेत असं नाही, असं नाही, पण बऱ्याचदा ना एक गोष्टीला सुरुवात असते, मध्य असतो आणि शेवट असतो. तर हे जर सर्कल पूर्ण करण्याचा एक कसब ज्याला स्किल कौशल्य जे पूर्वीच्या लेखकांमध्ये खूप जास्त होतं ते आता थोडंसं कमी झालेलं आहे. तर हे ते कौशल्य ते पोचतं आणि जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा आपण असे एखादी कादंबरी आणत असतो लोकांसमोर तेव्हा त्यातला फरक जाणवतो. बरोबर, कथेमधला त्या सर्कल ते पूर्ण झालं आहे हे प्रेक्षकांना सुद्धा जाणवतं. नक्कीच नाही, खरंच खूप भारी, कारण का ना चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहेत, दोन कलाकार स्नेहलताई वगैरे सगळे कसोटीने इंटरव्ह्यू देण्यासाठी उतरलेच आहेत, मैदानावर उतरलेच आहेत, सुरुवात झालीच आहे. मला ताई तुला विचारायला आवडेल, दिग्दर्शिका जेव्हा असते ना तेव्हा दिग्दर्शिकेच्या डोक्यावर 2 ते 3 प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका असतातच. सिनेमा नीट शूट होतो आहे ना, डायलॉग्स नीट डिलिव्हरी होते की नाही, कलाकारांचं सगळं मॅनेजमेंट नीट बसते की नाही, पण ह्या सगळ्या वर्दळीमध्ये ना
कधी कधी आपण एक कलाकार आहोत या गोष्टीकडे सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये कल चुकलेला जातो आणि तो कलाकार आम्हाला या सिनेमातून सुद्धा दिसणार आहे. किती भारी वाटतंय, दिग्दर्शक पण मीच आहे, कलाकार पण मीच आहे, चुकले तर अरे चल रे दिग्दर्शक मी आहे असं असं झालंय का? हा फक्त रागवणार कुणी नाही. अदरवाईज जेव्हा प्रवीण असतो मॉनिटरच्या मागे तर कधी कुठून ओरडा बसेल, कारण तो काही बघत नाही बायको आहे का कोण आहे का स्त्री आहे स्त्री दाक्षिण्य वगैरे असं काही ओरडण्याच्या बाबतीत काही नसतं. तर तेवढा एक आपला एक दिलासा होता कुणी ओरडणार नाही. हे आवडलं कारण का हे असलंच पाहिजे. नाही खरंच खूप भारी वाटत आहे मला तुझ्यासोबत गप्पा मारताना. ही तर सुरुवात आहे, पुढे प्रमोशनच्या दरम्यान आपण भेटतच राहू. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद, एक गोड सिनेमा आमच्यासाठी घेऊन येते 11 तारखेला. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, छान वाटलं मला, छान बोलतो, थँक्यू.